हेलो ऑल, वेलकम टू स्टडी दुनिया गेम्स. माय नेम सुधा कृष्णगारे. आजचं लेक्चर थोडंसं वेगळं आहे. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की सीईटीची डेट पण पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आता कालच जेई आणि नीटचा डेट अनाऊन्स झालाय. सप्टेंबर महिन्यामध्ये आहे जेई आणि नीट. ओके, तर सीईटीची एक्झाम पण प्रोबॅबली मॅक्सिमम चान्सेस आहेत की सप्टेंबर महिन्यामध्येच घ्यावी लागेल. ओके, महाराष्ट्राची सिच्युएशन पाहता, कोविड 19ची सिच्युएशन पाहता, तर माझं एक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे आतापर्यंत स्टुडंटनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पद्धतीनं सीईटीची तयारी केलेली आहे. मग ते कॉलेज असेल, त्यांचा रेग्युलर क्लास असेल, किंवा आता व्हॅकेशनमध्ये क्रॅश कोर्स असेल, ठीक आहे. पण या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कितीही तयारी केली ना तरी ती कमीच पडते. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे की त्याच्यासाठी एक मागच्या प्रिव्हियस इयरच्या पेपरचा अनालिसिस करणं गरजेचं आहे की मागच्या 3-4-5 वर्ष कशा टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्या त्या टॉपिकवर, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानुसार मग तुमचा माइंडसेट बनतो की या चॅप्टरवर कुठल्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला ते मागचे क्वेश्चन पेपर माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय करतोय आपण एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये 2016 पासून 16, 17, 18, 19 प्रत्येक चॅप्टर वाईज जे पण क्वेश्चन सीईटीला आलेले आहेत ते क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही आत्ताच व्हिडिओ पॉज करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक मध्ये मी मॅथमॅटिकल लॉजिक हा पेपर फर्स्ट मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे, ओके, तर त्याच्यामध्ये 2016, 17, 18, 19 या चारही वर्षी आलेले क्वेश्चन ची PDF तिथं शेअर केलेली आहे. तुम्ही ती लिंक यूज करून ती PDF डाउनलोड करू शकता. ओके, आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता 2016, 17, 18, 19 चे. ओके, आणि नंतर मग तुम्हाला ज्या क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी वाटेल, हा क्वेश्चनचा आन्सर काय असेल हे चेक करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ रेफर करू शकता. ओके, तर राहिलेल्या टाइममध्ये स्टुडंटनी आता जर रिव्हिजन त्यांना करायचं असेल, म्हणजे भरपूर प्रॅक्टिस झाल्यानंतर, तर हे मागच्या 4 वर्षाचे क्वेश्चन त्यांनी रेफर केले पाहिजेत, जेणेकरून एक आयडिया येते की कुठल्या टाईपचे क्वेश्चन सीईटीला किंवा लेवल कुठली आहे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट. मॅथमॅटिकल लॉजिक फर्स्ट चॅप्टर आहे. पहा, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा आणखीन एक बेनिफिट असा आहे की या चॅप्टरमधले सर्वच क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आन्सर करेक्ट येतील रॉंग येतील माहीत नाही, पण सर्व स्टुडंट हे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. थोडंसं काही क्वेश्चनला टाइम जास्त लागू शकतो, ओके, पण आन्सर डेफिनेटली येतातच. ओके, आणि दुसरा प्लस पॉईंट या चॅप्टरचा असा आहे की या चॅप्टरचं वेटेज सीईटीला 6 मार्क वेटेज आहे, म्हणजे 3 क्वेश्चन कंपल्सरी असतात. 16, 17, 18, 19 चारही वर्षी तुमच्या 3 क्वेश्चन आलेले आहेत मॅथमॅटिकल लॉजिकवर, म्हणजे 6 मार्क वेटेज आहे. ओके, आणि जेई मेनला पण याच्यावर 1 क्वेश्चन असतो, आणि हा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये बेस्ट वेनं गिव्हन आहे जेई मेनसाठी पण. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. MST CET 2016 तुम्ही स्क्रीनवर क्वेश्चन पाहू शकता. ठीक आहे, पहा, या क्वेश्चनमध्ये थोडंसं डाऊट आहे. खूप साऱ्या टीचर्सनी, खूप साऱ्या स्टुडंटनी वेगवेगळे याच्यावर आन्सर येऊ शकतात, देऊ शकतात त्याचे. ठीक आहे, पहा, पी स्टेटमेंट काय आहे क्वेश्चन नंबर 1 2016 मॅथमॅटिकल लॉजिकवरचा. ओके, पी स्टेटमेंट आहे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल. ठीक आहे, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल. ट्रूथ व्हॅल्यू, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल, याचे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? याचे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. ओके ना, कारण प्रत्येक स्क्वेअर रेक्टॅंगल असतोच. स्क्वेअर हा रेक्टॅंगलच्या सर्व प्रॉपर्टीज ओबे करतो, देअरफॉर एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल. पण आता येते क्यू साठी. क्यू स्टेटमेंट काय आहे पहा? क्यू स्टेटमेंट आहे एव्हरी रोम्बस इज अ काइट. ठीक आहे, आता याच्यासाठी खूप वेगवेगळे आन्सर येऊ शकतात. वेगवेगळे म्हणजे दोनच आन्सर येऊ शकतात, आयदर ट्रू ऑर फॉल्स. ओके, पण एव्हरी रोम्बस इज अ काइट, आता प्रत्येक रोम्बस काइट असतो का? ठीक आहे, तर याचं पण आन्सर आहे ट्रू. एव्हरी रोम्बस इज अ काइट, कारण रोम्बस हा काइटच्या सर्व प्रॉपर्टीज उभे करतो. ठीक आहे, पण जर स्टेटमेंट रिव्हर्स असतं, एव्हरी काइट इज अ रोम्बस, तर ते ट्रू नसतं. ओके, का? कारण काइटचं कसं असतं पहा, काइटच्या ऍडजस्टंट साईड, दोन ऍडजस्टंट साईड ज्या आहेत त्या दोन ऍडजस्टंट साईड इक्वल असतात काइटसाठी. ठीक आहे, ऍडजस्टंट साईड इक्वल असतात, पण रोम्बससाठी सर्व साईड इक्वल असल्या पाहिजेत. ओके, म्हणजे स्टेटमेंट जर याच्या रिव्हर्स असतं की एव्हरी काइट इज अ रोम्बस, देन ॲट दॅट टाइम क्यूचं मे बी आन्सर फॉल्स झालं असतं. ठीक आहे, तर इथं भरपूर जणांनी गुगलवर पण सर्च केलं, तर इथं तुम्हाला डिफरन्सेस जाणवतील या पी आणि क्यूच्या व्हॅल्यूवर. ओके, तर याच्यामध्ये पीची क्यू
वैल्यू ट्रू येते, एवरी स्क्वेअर इज अ रेक्टेंगल आणि क्यू ची वैल्यू पण ट्रू येते. तर तुम्हाला विचारलंय काय बघा, याच्यामध्ये विचारलंय पी इम्प्लाईज क्यू, पी इम्प्लाईज क्यू ची वैल्यू विचारली आहे, पी इम्प्लाईज क्यू काय येणार आणि पी डबल इम्प्लाईज क्यू, डबल इम्प्लिकेशन पी डबल इम्प्लाईज क्यू, याचा आन्सर काय येणार. आता बघा त्याच्या रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यू जर तुम्ही ठेवल्या पी इम्प्लाईज क्यू म्हणजे टी इम्प्लाईज टी, रिझल्ट काय येणार आहे, टी इम्प्लाईज टी रिझल्ट येईल टी, आणि टी डबल इम्प्लाईज टी बाय कंडिशनल स्टेटमेंट याच्यामध्ये पण रिझल्ट काय असतो, दोन्ही सेम असतील तर टीच रिझल्ट असतो. देअरफॉर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी डी ऑप्शन, टी कमा टी. समजतंय? ओके. हां, पुढचा क्वेश्चन बघू. काही क्वेश्चन सोपे असतात, काही क्वेश्चनला खूप कमी वेळ लागतो, ठीक आहे, तर तो टाइम तुम्हाला सेव्ह करावा लागतो बाकी क्वेश्चनसाठी. आता जसं की क्वेश्चन नंबर टू, हे स्टेटमेंट तुम्ही रीड करू शकता, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफाईड स्टेटमेंट इज ट्रू. ओके, ट्रू स्टेटमेंट विचारलंय, द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह, व्हाट द ट्रू, देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह. नाही, ट्रू नाही आहे. कुठं, रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह असू शकतो का? नेव्हर. ओके, देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर हुज स्क्वेअर इज नॉट पॉझिटिव्ह. ओके, दॅट मीन्स निगेटिव्ह, दॅट इज ऑल्सो फॉल्स. अँड एव्हरी रिअल नंबर इज रॅशनल नंबर. ओके, रूटमध्ये व्हॅल्यूज असतील तर ते रॅशनल नंबर नसतात ना. ओके ओके, सो देअरफॉर दीज बी सी डी आर रॉंग स्टेटमेंट, ओनली ए इज करेक्ट स्टेटमेंट, द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर करा, रिझल्ट काय भेटतो तुम्हाला, पॉझिटिव्हच भेटतो. देअरफॉर ओनली ए ऑप्शन इज करेक्ट. ओके, डन विथ क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर थ्री पहा, तुम्ही पण ट्राय करू शकता, ॲट द सेम टाइम तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसणार आहेत, तुम्ही पण त्याला सॉल्व्ह करण्यासाठी ट्राय करू शकता, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय घेऊन आहे, क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये 2016 सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन स्विचिंग सर्किट इज इक्वॅलंट टू. आता अशा क्वेश्चनला, मागच्या दोन क्वेश्चनला तुम्हाला वेळ लागला नाही सॉल्व्ह करण्यासाठी, पण अशा क्वेश्चनला तुम्हाला टाइम लागू शकतो, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, बघा याला दोन ऑप्शन आहेत त्याला सॉल्व्ह करण्याचे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर थ्रीचं सोल्युशन मी इथं लिहितो. याच्यामध्ये बघा, सिम्बॉलिक फॉर्म जर बघितलं, एस एस वन साठी आपण पी कन्सिडर केलं, पी अँड कंपल्सरी एस टू डॅशमधनं जायला पाहिजे, म्हणजे अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू, आर करंट इथनं जो फ्लो होणार आहे तो वरून पण फ्लो होऊ शकतो, खालून पण, म्हणजे एक तर या वरच्या ब्रांचमधनं, या ब्रांचमधनं किंवा खालच्या ब्रांचमधनं. ओके, त्याला येईल मध्ये आर, आर खाली काय काय होईल मग ते निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, करेक्ट आहे, सॉरी निगेशन पी अँड क्यू येईल ना, खाली कंपल्सरी आहे निगेशन पी अँड क्यू. आता हा तर सिम्बॉलिक फॉर्म झाला, गिव्हन स्विचिंग सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे, बरोबर. ओके, तर तुम्हाला आता याचं इक्वॅलंट विचारलंय, मग ते इक्वॅलंट जे दिलेलं असतं ना, ते इक्विव्हॅलंट एक तर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये पण असू शकतं, कारण गिव्हन जो सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे स्विचिंग सर्किटा सर्किटचा, ऍज इट इज तर आन्सरमध्ये दिसत नाही आहे, कुठल्याच ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे, मग काय करणार. मग इथं दोन ऑप्शन तयार होतात, एक तर तुम्हाला जे सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला आहे त्याचा तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करावं लागेल आणि त्याच्यावर आन्सर काढावं लागेल, किंवा दुसरी एक गोष्ट करू शकता, ती थोडंसं रिस्की आहे आन्सर काढण्यासाठी, क्रॉस चेकिंग ना, की तुम्हाला याला जर सिम्प्लिफाय केलात, ठीक आहे, याला सिम्प्लिफाय केलं तर खालीलपैकी कुठला ऑप्शन येईल ते पाहायचं आहे तुम्हाला. तर पा, ऑप्शनमध्ये जर बघितलं पी ऑर निगेशन क्यू किंवा पी अँड निगेशन क्यू, तर वाटत नाही याला सिम्प्लिफाय करून ते येईल म्हणून आन्सर, ठीक आहे, पण बेटर वे की ट्रूथ टेबलनं चेक करा. आपण हे दुसरे दोन ऑप्शन चेक करू, सी आणि डी. ओके, सी ऑप्शन काय आहे बघा, सी ऑप्शन आहे पी डबल इम्प्लाईज क्यू, पी डबल इम्प्लाईज क्यू. आता पी डबल इम्प्लाईज क्यू लॉजिकली इक्वॅलंट असतो कशासोबत, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी, हा त्याचा लॉजिकल इक्वॅलंट फॉर्म आहे पी डबल इम्प्लाईज क्यूचा, म्हणजे यालाच तुम्हाला परत याचा लॉजिकल इक्वॅलंट फॉर्म काय येतो, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ओके, आहे का तसं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये? तसं नाही आहे, ठीक आहे, म्हणजे सी ऑप्शन पण आन्सर नाही आहे, ए ऑप्शन नाही आहे, बी ऑप्शन नाही आहे. ए आणि बी कसे कॅन्सल केले, याला सिम्प्लिफाय करून ए आणि बी येणार नाही, किंवा ए आणि बीच्या ट्रूथ व्हॅल्यूज चेक करावं लागतील आणि या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज चेक करावं लागतील, ते आन्सर येणार नाही. ओके, मग आता राहिला काय, फक्त डी ऑप्शन राहिला. डी ऑप्शन काय आहे, डी ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक करायचं, डी ऑप्शनमध्ये याचं निगेशन आहे ना, याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे हे जे स्टेटमेंट इथं तयार झालेलं आहे याचं निगेशन घ्यायचं, याचं निगेशन, याचं निगेशन घेतलं तर आन्सर काय येईल बघा, निगेशन निगेशन पी झालं, पी अँड निगेशन ऑफ क्यू हे अँड ऑर मध्ये कन्वर्ट होईल, करेक्ट आहे, आणि निगेशननं मल्टिप्लाय केलं, या निगेशन क्यूचं क्यू ऑरचं होईल अँड निगेशन ऑफ पी. ओके, बघा सिम्बॉलिक फॉर्म आहे का,
पी एंड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. ओके चालतं, ब्रॅकेटमध्ये स्वॅपिंग झाली तरी चालते. ओके म्हणजे ऑप्शन डी इज द आन्सर, करेक्ट आहे. ओके तर आता हे लॉजिकवर तीन क्वेश्चन जे असणार आहेत ते त्याच्यापैकी दोन क्वेश्चन इझी असणार आहेत, एक क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. तर त्या दोन क्वेश्चनमध्ये जो टाईम वाचतो ना तो तिसऱ्या क्वेश्चनसाठी यूज करायचा. ओके तर हे 2016 तीन क्वेश्चन होते, ठीक आहे. ही सॉल्व केलेली पी डी एफ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो सोल्युशनची. पहिली पी डी एफ असेल क्वेश्चनची, ओके, आणि दुसरी पी डी एफ असेल सोल्युशनची, ठीक आहे. हां 2017 क्वेश्चन बघूयात, काही क्वेश्चन खूप इझी असतात. बघा 2017 आपण ब्लॅक पेनच यूज करूयात, ऑर हां ठीक आहे, कारण आन्सरसाठी रेड पेन यूज करूयात सोल्युशनमध्ये. द स्टेटमेंट पॅटर्न पहा, क्वेश्चन रीड करू शकता तुम्ही. द स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट विथ इक्वॅलंट टू. पहा स्टेटमेंट पॅटर्न कुठला आहे, निगेशन पी अँड क्यू. आता याचा लॉजिकल इक्वॅलंट फॉर्म विचारला आहे. ओके मग अशा क्वेश्चनला काही ऑप्शन नाही हो. एक तर तुम्हाला ए बी सी डी ऑप्शनच्या ट्रूथ टेबल तयार करावं लागेल, याचा ट्रूथ टेबल तयार करावं लागेल, आणि कुणाचा ट्रूथ टेबल मॅच होतो हे पाहावं लागेल. किंवा तुम्हाला ए बी सी डी या चारही ऑप्शनला सिम्प्लिफाय करावं लागेल, आणि ते सिम्प्लिफाय करून चेक करावं लागेल की कुठल्या ऑप्शनचं सिम्प्लिफिकेशन निगेशन पी अँड क्यू येतं. ओके आपण ती मेथड यूज करूयात. ज्यांना ट्रूथ टेबल यूज करायचं ते ट्रूथ टेबल यूज करू शकता, ठीक आहे. आता ए ऑप्शनला जर सिम्प्लिफाय केलं ना, ए ऑप्शनला सिम्प्लिफाय केलं तर हे पी ऑर क्यू ऑर निगेशन ऑफ पी ए, म्हणजे हे पी ऑर निगेशन ऑफ पी टी येतं, टी ऑर क्यू रिझल्ट येणार क्यू पहिल्या ऑप्शनचा. तर ए ऑप्शन इज नॉट द आन्सर, करेक्ट आहे. बी ऑप्शन जर चेक केला आपण, बी ऑप्शनमध्ये पी ऑर क्यू आहे अँड निगेशन ऑफ पी आहे, तर काय करा याला, याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी यूज करा. पी अँड निगेशन ऑफ पी, करेक्ट आहे. पी अँड निगेशन ऑफ पी हे मधलं ऑर इथं बाहेर येतं, ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. ओके याला सिम्प्लिफाय केलं, पी पी अँड निगेशन पी काय येतं, फॉल्स. यफ यफ ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी, ओके हां यफ ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. आता हे यफ आहे आणि याच्यामध्ये रिझल्ट कोण ठरवणार आहे, आर आहे ना मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह, तर हे दुसरं स्टेटमेंट रिझल्ट ठरवणार आहे, म्हणजे क्यू ऑर निगेशन ऑफ पी. ओके दॅट इज व्हॉट गिव्हन इन द स्टेटमेंट, निगेशन पी ऑर क्यू. ओके सो हिअर आन्सर इज what answer is Bombay option p or q and negation of p. okay ata b madhe answer ala tar c ani d tumhala check karayachi garaj nahi, kiwa ha question jo tumhala truth table na karayacha asel tar truth table na pan karu shakta, pan tyana vel lagnar ahe, mhanje 2-3 minute lagu shaktat. okay logic che pan question la jar truth table na tumhi karayacha mhantle tar. okay ha pudcha question baghuyat, screen var paha question number 2 2017 cha. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. ओके आता हे तर क्लिअरली सगळ्यांना माहिती आहे की याचं आन्सर कसं काढलं जातं, याचं आन्सर ट्रूथ टेबलनंच काढलं जातं, पण मी ट्रूथ टेबलची मेथड सांगणार नाही. ओके ट्रूथ टेबलनं नाही करणार आपण आन्सर, आपण ऑप्शन चेक करणार, सिम्प्लिफिकेशनच्या लॉजिकनं चेक करूयात, ठीक आहे. आता याचं ए ऑप्शन जर चेक केलं आपण, ए ऑप्शन चेक करायचं पहा, ए ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, ऑप्शन ए पी ऑर क्यू अँड पी ए, बरोबर, सॉरी क्यू इम्प्लाईज पी, तर यालाच तुम्हाला असं लिहिता येतं, काय लिहिता येतं, पी ऑर पा स्पीड जास्त असली पाहिजे, निगेशन क्यू ऑर पी असं लिहिता येतं, बरोबर, क्यू ऑर पीला कॅल्क्युलेशनसाठी. म्हणजे हेच काय होणार सांगा, पी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर पी, सर्व टर्म्समध्ये ऑरच आहे ना, बरोबर, म्हणजे हे काय होणार, पी ऑर पी पीच येणार. ओके पी स्टेटमेंट पी ऑर निगेशन ऑफ क्यू. आता हे टॉटोलॉजी असतं का, पी ऑर निगेशन क्यू टोटोलॉजी असतं का, कधीच नाही. ओके पी ऑर निगेशन ऑफ क्यू हे टोटोलॉजी नसणार आहे, देअरफॉर ए इज नॉट द आन्सर. बी पण आन्सर नाही आहे, आपल्याला पी इम्प्लाईज क्यूचा ट्रूथ टेबल माहिती आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे त्याचा, निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी, ट्रूथ टेबल पण चेक करू शकता, बी पण आन्सर नाही आहे. ओके आणि डी ऑप्शन पण चेक करा, पी अँड निगेशन पी हे तर कंपल्सरी फॉल्स आहे ना, पी अँड निगेशन पी आन्सर काय, कंपल्सरी फॉल्स आहे, म्हणजे हे पण आन्सर नाही. तर आन्सर ऑप्शन शिल्लक कुठला राहिला, सी ऑप्शन इज रिमेनिंग ओनली, सो सी इज द आन्सर. पण इथं फक्त सी शिल्लक राहिला म्हणून सी आन्सर म्हणणं पण कदाचित थोडंसं 100% करेक्ट असणार नाही, तुम्हाला सी ऑप्शनचा पण ट्रूथ टेबल चेक करावं लागेल आणि
त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजवरनं तुम्हाला ठरवता येईल ते टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन आहे. ओके, टॉटोलॉजी विचारलंय तर ते टॉटोलॉजी आहे, करेक्ट आहे. सो सी ऑप्शन इज द आन्सर. हां, तिसरा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन याच्यामध्ये बघा, स्क्रीनवर तुम्हाला थर्ड क्वेश्चन दिसत असेल, वर घेतो थोडंसं क्वेश्चनला. ठीक आहे, हां, काय काय म्हटलं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. सी डिनोट्स द कॉन्ट्राडिक्शन. ओके, स्मॉल सी डिनोट्स द कॉन्ट्राडिक्शन दॅन ड्युअल ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. हे एक स्टेटमेंट दिलं आहे आणि त्याचं ड्युअल विचारलं. ड्युअल किती सोपं असतो. ड्युअलमध्ये काय करतो आपण, एखाद्या स्टेटमेंटचं ड्युअल फाइंड आउट करता वेळेस अँड जे आहे ते ऑरनं रिप्लेस होतं, ऑर जे आहे ते अँडनं रिप्लेस होतं. ओके, आणि इथं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय की निगेशन डज नॉट चेंज. निगेशन सिम्बॉल चेंज होतं का? निगेशन सिम्बॉल चेंज होत नाही ड्युअलमध्ये. ओके, मग बघा दिलेले स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन काय येणार आहे. ओके, पहा निगेशन काय येईल, निगेशन पी ॲज इट इज राहील, बरोबर. हे अँड जे आहे ते काय होणार, ऑर होणार, क्यू अँड हां स्मॉल सी जे आहे ते स्मॉल सी कशानं रिप्लेस होतं, स्मॉल सी जे आहे ते स्मॉल टीनं रिप्लेस होतं. ओके, हे मधलं आर जे आहे ते आर अँडनं रिप्लेस झालं आणि स्मॉल सी स्मॉल टीनं रिप्लेस झालं. आता हा कुठल्या ऑप्शनमध्ये बघा आन्सर, निगेशन ऑफ पी आर क्यू अँड टी, ए ऑप्शन. सो आन्सर इज ऑप्शन ए. 2017 कंपॅरेटिवली इझी क्वेश्चन होते, म्हणजे तिन्ही क्वेश्चन जे होते ते तिन्ही क्वेश्चन इझी आहेत. 2018 क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, पहा स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, रीड करू शकता. अशा क्वेश्चनला थोडासा टाईम लागतो. अगोदर याचं आता सोल्युशन फाइंड आउट करतावेळेस याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला स्टेटमेंटचा फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मवरनं मग नंतर तुम्ही जे विचारलं ते ठरवू शकता. ओके, काय विचारलं आहे बघा, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट गेटिंग अबव 95% मार्क्स इज नेसेसरी कंडिशन फॉर हिमा टू गेट ॲडमिशन इन गुड कॉलेज. ओके, गेटिंग अबव 95% मार्क्स. ओके, हे जे आहे ते पी स्टेटमेंट होईल, गेटिंग अबव 95% मार्क्स. ओके, म्हणजे याचा दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे बघा. ओके, सिम्बॉलिक फॉर्म, गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म, पी इज नेसेसरी कंडिशन. ओके, नेसेसरी कंडिशन म्हणजे इम्प्लिकेशन फॉर हिमा टू गेट ॲडमिशन इन गुड कॉलेज. ओके, पी इम्प्लाईज क्यू, हा तुमच्या गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म येईल. ओके, हे क्यू स्टेटमेंट आहे, हे पी स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. निगेशन ऑफ, आता पी इम्प्लाईज क्यू, याचं डायरेक्ट निगेशन काढता येतं का? नाही काढता येत. याला तुम्हाला लॉजिकल इक्वॅलंट फॉर्ममध्ये लिहावं लागतं. निगेशन पी ऑर क्यू इज इट्स लॉजिकल इक्वॅलंट फॉर्म. तर निगेशन निगेशन कॅन्सल झालं, पी अँड निगेशन ऑफ क्यू होईल, करेक्ट आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू, आता पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू हे कुठल्या स्टेटमेंटमध्ये आहे बघा. पी म्हणजे पहिलं ओरिजिनल स्टेटमेंट, गेटिंग अबव 95% मार्क, हिमा गेट्स अबव 95% मार्क, अँड म्हणजे बट पण यूज करू शकता तुम्ही. ओके, अँड शी डज नॉट गेट द ॲडमिशन इन गुड कॉलेज, ए ऑप्शन. ओके, एच ना, इफ देन तर येणार नाही, हिमा डज नॉट गेट नाही. ओके, निगेशन निगेशन कॅन्सल होऊन पी अँड निगेशन ऑफ क्यू आन्सर येईल, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. ठीक आहे, 2018 सेकंड क्वेश्चन पहा, रीड करू शकता तुम्ही क्वेश्चन स्क्रीनवर. ठीक आहे, आणि तुम्ही पण तुमचा आन्सर तयार करा. द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट, कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारले. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं की माइंडमध्ये एक गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे की पी इम्प्लाईज क्यू जर स्टेटमेंट असेल कंडिशनल, तर याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतो, निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी, हा त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो, बरोबर. ओरिजिनल स्टेटमेंट जर पी इम्प्लाईज क्यूच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतो, त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह येतो निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी. ओके, तर मग आता याच्यामध्ये निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी हे जर आन्सर असेल तर तुम्हाला पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट अगोदर डिसाईड करावे लागतील. तर याच्यामध्ये बघा, पी स्टेटमेंट होईल द वेदर इज फाईन. ठीक आहे, द वेदर इज फाईन देन माय फ्रेंड्स विल कम अँड गो फॉर अ पिकनिक. थोडंसं भानगड आहे याच्यामध्ये. ठीक आहे, कारण याच्यामध्ये फक्त पी आणि क्यू दोन स्टेटमेंट दिलेले नाही आहेत. ठीक आहे, पी क्यू आर तीन स्टेटमेंट आहेत, हा सगळ्यात मोठा की पॉईंट आहे, ते समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे गिव्हन स्टेटमेंट इज इन दिस फॉर्म, पी इम्प्लाईज क्यू अँड आरच्या फॉर्ममध्ये. पी द वेदर इज फाईन पी स्टेटमेंट, माय फ्रेंड्स विल कम क्यू स्टेटमेंट, अँड वी गो फॉर अ पिकनिक आर स्टेटमेंट.
तीन स्टेटमेंट आहेत ही गोष्ट समजली पाहिजे. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार आहे, निगेशन ऑफ क्यू अँड आर इम्प्लाइज निगेशन पी, हा याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असणार. बरोबर ना, पी इम्प्लाइज क्यू चं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन ऑफ क्यू अँड आर इम्प्लाइज निगेशन पी. ओके, याला सिम्प्लिफाय करा, निगेशन क्यू आर निगेशन आर आणि हे इम्प्लिकेशन निगेशन पी आज इट इज. बरोबर, ठीक आहे. आता बघा या या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कुठला वर्बल फॉर्म बसतो. इफ क्यू स्टेटमेंट काय आहे, माय फ्रेंड्स डू नॉट कम ऑर वी डू नॉट गो फॉर पिकनिक देन द वेदर विल नॉट बी फाईन. ओके, सो आन्सर इज बॉम्बे, बी ऑप्शन. सी, इफ माय फ्रेंड्स डू नॉट कम or we do not go for picnic, we do not go for picnic, then weather will not be fine. Yes, okay, weather will not be fine. Bombay option answer hai. Theek hai, tar agoda tumhala statement la symbolic form madhe convert karta aala pahije, nantar tumhi tacha negation gheu shakta. Very good. Okay, aage chalte hai. Ha, pa the statement pattern. Ha, yacha vicharle, the statement pattern p and negation p and q is द स्टेटमेंट पॅटर्न. बघा आन्सर, हा फटाफट काही जणांना येत असेल आन्सर याचं, पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे ना. पी अँड निगेशन पी काय येतं, पी अँड निगेशन पी येतं फॉल्स. पी अँड निगेशन पी इज एफ, एफ अँड क्यू. ओके, अँड एफ अँड क्यू, अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर रिझल्ट काय येतो, फॉल्स. सो आन्सर इज कॉन्ट्राडिक्शन, करेक्ट आहे. ओके, आता 2019 पुढचे तीन क्वेश्चन आहेत, पण 2019 चार पेपर झाले होते. कसं काय, कारण 2019 फर्स्ट टाइम सीईटी जी आहे ती सीईटी ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली होती आणि मग त्याच्या चार बॅचेस होते वेगवेगळ्या. तर मी एका बॅचचे क्वेश्चन ऍड केले आहेत, बाकीच्या तीन बॅचला पण सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चनच होते. पण 2019 क्वेश्चन पेपर भेटणंच डिफिकल्ट जातं ऑनलाईन असल्यामुळं. ठीक आहे, पण खूप सर्चिंगच्या नंतर हा क्वेश्चन पेपर भेटला मला इंटरनेटवर. ठीक आहे, तर बघूयात 2019 पण तीन क्वेश्चन पाहूयात आपण. पा, फर्स्ट क्वेश्चन, the negation of the statement there exists x belongs to r such that x square plus 3 greater than 0. negation find out karayche, there exists quantified statement hai. There exists kashana replace zala pahije, there exists for all na, for all x belongs to r, for all madhe such that nast, ani putcha je statement hai x square plus 3, x square plus 3 greater than cha negation hai less than equal to 0. hi gosht lakshat theva, negation of greater than is less than equal to and negation of less than is greater than equal to. Okay, हे जनरली लक्षात राहत नाही मुलांच्या किंवा कुठं मेन्शन नाही आहे टेक्स्ट बुकमध्ये, पण हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. ओके, सोपं होतं, ए ऑप्शन आन्सर आहे की सॉरी, देअर एक्झिस्ट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर प्लस 3 लेस दॅन इक्वल टू 0, दॅट इज इन सेकंड ऑप्शन 2. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉटोलॉजी. परत बघा, मगाशी काय म्हटलं होतं मी की तीन क्वेश्चन जे विचारले जाणार आहेत ना, तर तीन क्वेश्चन पैकी तुमचे दोन क्वेश्चन इझी असणार, एक क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफिकेशनचा असणार आहे मॅथमॅटिकल लॉजिकवर. आता याच्यामध्ये मग हे तसंच आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉटोलॉजी. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करावा लागतो आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नवरनं तुम्हाला ते डिसाईड करता येतं. हा एक ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही त्याचा लॉजिकल इक्वॅलंट फॉर्म यूज करून पण आन्सर काढू शकता. म्हणजे निगेशन पी अँड क्यू आहे अँड यालाच लिहिता येतं निगेशन क्यू ऑर पी. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आता याचं पण ट्रूथ टेबल तयार करायचं म्हटलं, याचं ट्रूथ व्हॅल्यूज चेक करून तुम्हाला आन्सर काढावं लागेल. तर याचा ट्रूथ टेबल येणार नाही टॉटोलॉजी, व्हॅल्यूज चेक करू शकता तुम्ही टी आणि एफ किंवा ट्रूथ टेबल जो रेग्युलर मेथड आहे त्या रेग्युलर मेथडनं पण आपल्याला याचे व्हॅल्यूज चेक करता येतील. आपण एक फक्त चेक करूयात. ठीक आहे, जे आन्सर आहे याचा आन्सर सांगतो. याचा आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर 2 2 आन्सर आहे. ओके, म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज टी येतात. ओके, देअरफोर इट इज अ टॉटोलॉजी. पण आता हे तुम्ही डिसाईड कसं करणार की याच्या ट्रूथ व्हॅल्यूज टीज आहेत. मग त्याला जसं सांगितलं ना मी, दोन ऑप्शन आहेत, एक तर तुम्हाला
लॉजिकल इक्वेलेंट फॉर्म यूज करावे लागतो, लॉज यूज करावे लागतील किंवा ट्रुथ टेबल यूज करावे लागेल. आपण ट्रुथ टेबल यूज करूयात, ठीक आहे. या क्वेश्चनसाठी पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत. पी इम्प्लाइज क्यू फाइंड आउट करायचे तुम्हाला, निगेशन पी पण फाइंड आउट करायचे, निगेशन पी ऑर क्यू फाइंड आउट करायचे, आणि नंतर पी इम्प्लाइज क्यू आणि डबल इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू हे फाइंड आउट करायचे, ठीक आहे. आता पी साठी ट्रुथ व्हॅल्यूज दोन टी दोन एफ, क्यू साठी एक टी एक एफ एक टी एक एफ. पी इम्प्लाइज क्यू काय येतं, टी एफ टी टी. ओके, पी इम्प्लाइज क्यू, निगेशन पी एफ एफ टी टी. ओके, निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी आर क्यू. आर मध्ये एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो, एफ 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 आलं, टी एफ टी एफ टी टी टी. ओके, आता पी इम्प्लाइज क्यू आहे, निगेशन पी ऑर क्यू आहे, डबल इम्प्लाइज टी टी आन्सर काय येणार, टी एफ एफ आन्सर काय येणार, टी 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 आन्सर काय येणार, टी आणि टी टी आन्सर काय येणार, टी. देअरफोर क्वेश्चन नंबर सॉरी ऑप्शन टू इज टॉटोलॉजी. हे बघा, याला एकतर लॉजचा ऑप्शन आहे किंवा दुसरा ऑप्शन आहे ट्रुथ टेबल. तुम्हाला जो सोपा वाटतो त्या ऑप्शनला तुम्ही आन्सर काढलं पाहिजे, ठीक आहे. पण वेळ तर लागणारच आहे, म्हणजे याला काही दुसरं जादू नाही होऊ शकत अशा क्वेश्चनमध्ये. तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावंच लागतील. हा लास्ट क्वेश्चन 2019 थर्ड क्वेश्चन. हां बघा, याच्यामध्ये काय घेऊन आहे माहिती का, हे असे क्वेश्चन ट्रिकी असतात, ठीक आहे. आन्सर येतं लगेच, पण तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो. पी आर क्यू याचा आन्सर आहे ट्रू, अँड पी आर क्यू इम्प्लाइज क्यू याचा आन्सर आहे फॉल्स. देन पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज विचारल्यात, ठीक आहे. आता पी आर क्यू ट्रू आहे म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही एक ट्रू असू शकतं, पण पी आर क्यू इम्प्लाइज क्यू हे फॉल्स आहे, ठीक आहे. हे आन्सर फॉल्स आहे, म्हणजे क्यू कंपल्सरी फॉल्स असला पाहिजे, बरोबर का. कारण पी आर क्यूचा आन्सर काय आहे, टी घेऊन आहे ना, म्हणजे क्यू फॉल्स असला पाहिजे. टी इम्प्लाइज टी टी येईल जर क्यूची व्हॅल्यू टी असेल तर, क्यूची व्हॅल्यू कंपल्सरी एफ असली पाहिजे. सो दॅट टी इम्प्लाइज एफ आन्सर काय येईल, एफ. मग क्यूची व्हॅल्यू एफ आहे, आणि क्यूची व्हॅल्यू जर एफ असेल, क्यूची व्हॅल्यू एफ आहे याच्यामध्ये, तर पीची व्हॅल्यू काय असली पाहिजे, टी. सो पी कॉमा क्यूच्या व्हॅल्यू काय येतील, टी कॉमा एफ. दॅट इज ऑप्शन थ्री. ओके, तर हे अशा पद्धतीनं आपण 2016, 2017, 2018, 2019 या चार वर्षाचे सीईटीचे एमसीक्यू कव्हर केलेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जर फास्ट झाले असेल किंवा काही तुमच्या सजेशन्स असतील तर त्या सजेशन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा, जेणेकरून काय होतं की थोडंसं मोटिवेशन भेटतं पुढचे पण व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आणखीन जर तुम्हाला काही याच्यामध्ये पाहिजे असेल, म्हणजे सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ओके, चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा चॅप्टर वाईज शॉर्टकट मेथड्स, तर तसं पण कमेंटमध्ये मेन्शन करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवूयात. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये थांबूयात.